स्वयंपाकघरात तवा किंवा कढई असे कधीच ठेवू नका, अन्यथा अनर्थ होईल. आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरली जाणारी वस्तू म्हणजे तवा. तवा ही खूप महत्त्वाची वस्तू आहे. तव्याला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व दिले आहे. तव्यावरती आपण रोज पोळी भाकरी करत असतो. कढई आणि तवा या दोन्ही वस्तू राहू आणि केतू ग्रहांचे प्रतिनिधित्व करत असतात. आपण घरात वापरणारा तवा आणि कढई यांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असाल तर वास्तुदोषाला सामोरे जावे लागते. घरात सारख्या अडचणी येत राहतात, काही चुकीचे घडत राहते. आपल्या वाडवडिलांनी सांगितलेले आहे की एखादी व्यक्ती ज्या घरामध्ये मरण पावते त्याचवेळी तो तवा घरामध्ये पालता म्हणजेच उलटा ठेवला जातो. म्हणूनच घरामध्ये केव्हाही तवा उलटा ठेवू नका. तवा उलटा ठेवण्याची चूक जर आपल्याकडून वारंवार होत असेल तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा देखील तयार होते. घरातील वातावरण अशांततेचे होते, त्यामुळे घरातील इतर सदस्यांच्या बाबतीत अशुभ घटना देखील घडतात. स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी जो तवा वापरला जातो त्या तव्याला जर गंज लागलेला असेल तर तो तवा वापरणे ताबडतोब बंद करावे. त्या तव्याचा गंज चुकून त्या पोळीला किंवा भाकरीला लागतो. वास्तुशास्त्रानुसार असा तवा ज्या घरामध्ये वापरला जातो त्या घराची प्रगती खुंटते. पैशाच्या संदर्भात अनेक अडचणी तयार होतात. बऱ्याच स्त्रिया गरम तव्यावर पाणी टाकतात. ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे, कारण नकळत ही घडणारी चूक घरातील वातावरण बदलून टाकते. घरामधील तणावाचे वातावरण निर्माण होते. ज्यावेळी तव्याचा वापर होत नाही त्यावेळी तो तवा इतर लोकांच्या दृष्टीस पडेल अशा ठिकाणी ठेवायचा नाही. स्वयंपाक होणाऱ्या उजव्या बाजूला तवा आणि कढई नेहमी ठेवायची आहे. तव्यावर शिंपडा मीठ. सकाळी पोळी करण्याआधी तव्यावर मीठ शिंपडावं. या उपायाने घरात अन्नधान्य मुबलक प्रमाणात कायम राहतं. घरात समृद्धी आणि खुशाली राहण्यासाठी बनवलेली पहिली पोळी नेहमी प्राणी पक्ष्यांना द्यावी. लिंबू आणि मिठाने स्वच्छ करा तवा. लिंबू आणि मिठाचा वापर करून नेहमी तवा स्वच्छ करावा. वास्तूनुसार स्वच्छ आणि चमकत्या तव्याच्या मदतीने तुमचं नशीबही पालटू शकतं. तवा कधीही खरवडू नये. तव्याची स्वच्छता ठेवताना कधीही तू खरवडू नये. गरम पाण्याच्या मदतीने त्यावर चिकटलेले पदार्थ काढावे. एवढंच नाही तर तवा आणि कढईतून पदार्थ कधीही खाऊ नये किंवा ते उष्टेही करू नयेत. असं केल्याने वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते, तसेच माणूस कायम गरीबच राहतो. जर तुमचाही वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर वरील तव्यासंबंधीचे उपाय नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.